नमस्कार, डिजिटल ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर संघटक माननीय संतोष दरेकर आपल्या कार्यालयात आलेले आहेत. यानिमित्त शिवसेनेच्या फुटीनंतर शहर शिवसेनेची काय भूमिका आहे, पवना बंदिस्त जलवाहिनी संदर्भात पक्षाचे नेमकं काय भूमिका आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार नेते. नमस्कार. खूप डिजिटल प्रभात मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. शिवसेनेच्या फुटीनंतर दोन गट शहरामध्ये झाले आहे, तर शहराची शहर शिवसेनेची काय भूमिका आहे? गट तुम्ही दोन झाले म्हणतात, परंतु इथं जर बघायला गेलं तर फक्त खासदार हे शिंदे गटात गेलेले आहेत आणि पदाधिकारी मात्र 95% हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बरोबर आहेत. आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुका कधी लागतील काही सांगता येत नाही, पण या या निवडणुकांसाठी शिवसेनेची काय तयारी आहे आणि काय भूमिका काय असणार आहे? मुळात शिवसेनेची बांधणी ही ग्रास रूट पासून आहे. आमच्याकडे खाली गट प्रमुखापर्यंत ही आमची संपूर्णपणे बांधणी आहे. नेते जरी गेले तरी कार्यकर्ते कुठेच गेलेले नसल्यामुळे आमची जी तयारी आहे ही संपूर्ण तयारी आहे. फक्त योग्य वेळी येऊन त्या इलेक्शन त्यावेळेस मतदार आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते त्यावेळेस वेळ दाखवतील. तुम्हाला पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प गेल्या 12 वर्षापासून स्थगित होता, त्याला आता स्थगिती उठवलेली. या प्रकल्पा संदर्भात शिवसेनेची नेमकी भूमिका आणखी समोर आलेली नाही, तर नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे जरा शहरवासियांना कळेल. 12 वर्षापूर्वी ज्यावेळेस याचं आंदोलन झालं त्यावेळेस पवन मावळातील बिचारे 3 शेतकरी याच्यामध्ये शहीद झाले. शहीदच म्हणावं लागेल, त्यांना बिचारीने आंदोलन करत होते त्याच्यामध्ये. परंतु आत्ताच्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला असं म्हणतात, परंतु त्यांचेच खासदार या प्रश्नासाठी खूप भांडले होते. तसेच भाजपचे त्यावेळेसचे आमदार हे देखील भांडले होते, राष्ट्रवादीचे आमदार भांडले होते. आत्ताची परिस्थिती अशी आहे की भाजपने हा एक वेगळा डाव खेळलेला आहे. याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बदनाम केलेला आहे आणि स्वतःचा डाव साधून घेतलाय, कारण याच्यात त्यांचं कुठंच नाव येत नाही. आणि याच्यामध्ये आता आमदार जे आहेत सुनील शेळके मावळचे यांची भूमिका संदिग्ध केली आहे, म्हणजे मतावर काय परिणाम होईल तर त्यांच्या होईल. खासदार हे शिवसेने शिंदे गटाचे आहेत, मतावर परिणाम होईल तर त्यांचा होईल, परंतु तिथं भाजपचा काहीच बेस नसल्यामुळं हे वातावरण भाजपला राजकारणासाठी पोषक आहे. आणि याच्यातून एक नवीन हे केलं की प्रत्येक वेळेला त्यांना भांडण लावायचं काम झालंय. आता मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावलं, आता शहरी आणि ग्रामीण भागात भांडण लावायची सुरुवात आली. पाण्याची गरज पिंपरी चिंचवड वासियांना आहे, चांगलं पाणी मिळायचं ह्या प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु त्याचबरोबर मावळमधून ज्यांच्या जमिनीतून ते जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पवना धरण जे बांधले त्याच्या अजून लोकांना पैसे मिळाले नाही, त्यांचं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यावर यांनी चढणीवर फोडणी सारखं त्यांच्या जागेतून पाईपलाईन टाकणं आणि त्यांना मोबदला न देणं हे काम चालू आहे. शहरामध्ये राष्ट्रवादी भाजपचे ज्येष्ठ किंवा राज्यातले नेते येतात, त्या मानाने शिवसेनेचे नेते ठाकरे गटाचे नेते शहराकडे येत नाही असं दिसून येत, नेमकं काय परिस्थिती आहे? बघा, आपण जसं मगाशी म्हटल्यानंतर शिवसेना फुटीनंतर शिवसेनेमध्ये फरक काय पडला, तर शिवसेनेमध्ये जर फरक पडला तर तुम्ही दोन्ही गटाची जर तुलना केली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या गटामध्ये दर महिन्याला कुठेतरी कार्यक्रम आंदोलन हे सगळं होत आहे, सातत्याने होत आहे. सचिन भाऊ आयर असतील, रवींद्रजी मेल्लेकर आमचे उपनेते असतील, हे सातत्याने महिन्याला एखादी व्हिजिट त्यांची होत आहे, एखादा कार्यक्रम होत आहे ज्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना प्रबोधन तर होतं पण लोकहितोपयोगी कामही होतात. आणि ह्याच पद्धतीने आता सुद्धा कालच आमदारांचे विरोधी पक्षनेते ताळमेळ घेऊन गेलेले आहेत, त्यांनी भेट दिलेली आहे. कसं आहे आता की आमच्याकडं बरेचसे टॉप लीडर याच्या पोस्टचे नेते गेल्यामुळं जे चेहरे ओळखीचे होते लोकांना, आमदार ज्यांना शिवसेनेने एक ओळख दिली होती, हे लोक गेल्यामुळं तुम्हाला असं वाटतंय की इथं आलेले दुसरे कार्यकर्ते कोणी ओळखत असेल, परंतु असं नाही आहे. मुंबईवरनं बरेचसे आमचे नेते इथे येतात, आमचे दिलीपजी घोडेकर येतात इथं, तुलसीदास पाटील येतात, की हे कार्यकर्त्यांना नेहमी इथं येऊन प्रबोधन करतात. आणि ज्या काही गोष्टी इथल्या आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा हा कारभार चालू आहे त्याच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी काय मागणार याची आम्हाला प्रेरणा देतात.
धन्यवाद देते हे होते संतोष सैगंकर यांनी शहर शिवसेनेची भूमिका जलवाहिनी संदर्भात आणि आगामी महापालिका विधानसभा लोकसभा निवडणुकी संदर्भात शहरात राज्यातले नेते शहरात येतात आणि त्यात काय तयारी सुरू आहे हे पण सांगितलेलं आहे. प्रकाश यादव, पिंपरी इंजिन, डिजिटल प्रभात.